बाजूला करण्यात आलेले गंभीर प्रकार महाराष्ट्र शासनामध्ये घडलेला आहे, विरुद्ध कोण कसं बघा, आता ज्यांना अरेरावी करायची आहे ते अरेरावीच करतायत, त्यांना पुरोगामी विचारांना मारून टाकायचं आहे तर ते पुरोगामी विचारांना पूर्ण मारायची पूर्ण तयारी करतायत. फक्तच महाराष्ट्र सदनामध्ये काय, एकीकडे लोकशाहीच्या मंदिराचं उद्घाटन होतं आणि दुसरीकडे ज्या महिला भगिनी ज्यांना तुम्ही मेडल घालता, जे आपला प्राईड आहे ह्या देशाचा, त्यांना तुम्ही कुचकरून टाकता, त्यांना तुम्ही वेगळ्या प्रकारे ते आंदोलन त्यांचं मोडीस काढता. एकीकडे तुम्ही एका व्यक्तीचा तिथं मानसन्मान करतात आणि खऱ्या अर्थानं आई सावित्रीनी, आई अहिल्यानी, ज्यांनी आपल्याला ताकद दिलेली आहे त्यांचे पुतळे तुम्ही बाजूला सारता, तर याचा निषेधच आहे. ते लोकसभा निवडणूक तोंडावर आलेली आहे, दावे प्रतिदावे सुरू झालेले आहेत. अमरावती मतदारसंघ हा राष्ट्रवादीनी सोडला पाहिजे असं काँग्रेसच्याच काही लोकांचं म्हणणं, प्रवक्त्यांचं म्हणणं आहे, तसे प्रसिद्धीपत्रक देखील आले. तुम्ही काँग्रेसच्या वरिष्ठ नेता आहात, कसं पाहता, वाटतंय का काँग्रेसला सोडलं? तुम्ही बघा, तुम्ही जर अमरावती पूर्ण जिल्ह्याचा जर तुम्ही आढावा घेतला तर त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल की इथे काँग्रेसचं प्रभुत्व आहे आणि हा मतदारसंघ काँग्रेसलाच सुटला पाहिजे असा आमचा अट्टहास आहे.